ಆತ್ಮನ ನಮ್ದಾರ್ ಕಿಸನ್ ಜಿಕ್ಕದುರ ಎಂಚ ನವನ ಚೇತನದ ಗೀತೆ ಎಂಚ ಮಾತ ನಿ ಸ್ಪರ್ಧಾ ಪರೀಕ್ಷಕನ ಪಾಯಲ ಮಿಡಿಯ ದೋನ್ ಷಟ್ಕಾಂಚ ಅಂತಿಮ ಸಾಮನ ಪರೀಕ್ಷಕನ ಪಾಯಲ ಮಿತೋಯ್ ಅಣಿ ಪವರ್ಪ್ಲೇ ಯಾ ಷಟ್ಕಾಮಧ್ಯೆ ನಸಣಾರ ಯಾ ಸಾಮನ್ಯಮಧ್ಯೆ ನಸಣಾರ ಪಾಚ ಕ್ಷೇತ್ರಕ್ಷಕ ತುಂಬಿ ಡೀಪ್ ಮಧ್ಯೆ ಯಾ ದೋನ್ ಷಟ್ಕಾಮಧ್ಯೆ ಸಜೂ ಶಕಾಲ್ ಅಣಿ ಪೈಲ ಷಟಕ್ ಘೇವನ್ ಯೇತೋಯ್ ಮೈದಾನವರ್ತಿ ವಿಜಯ ಸಿಸಿ ಶಿರ್ಗಾವ್ ಸಂಘಾಚಾ ಏಕ್ ಗುಣವಾನ್ ಗೋಲಂದಾಜ್ ರೋಷನ್ ಚನ್ನ ಪೈಲ್ಯಾ ದಿವಶಿ ಮೈದಾನ ಗಾಜವ್ಲ ತೋ ಶಿರ್ಗಾವ್ ಸಂಘ ಮೈದಾನವರ್ತಿ ಸಜ್ಜ ಹೋತೋಯ್ हा चेंडू सुमित साठी स्ट्रॉंग अपील केला जात आहे अपीलामध्ये उत्साह खूप चांगला आहे आत्मविश्वास सुद्धा तेवढाच पाहायला मिळतोय मत चेंडू पडल्यानंतर टर्न विथ बाउंस होतोय आणि कुठे काविना बुरळ पाडली जाते मैदानावरती पंचांना विजय सीसी शिरगाव संघाच्या माध्यमातून टीम स्पिरिट खूप चांगलं आहे विजय सीसी शिरगाव संघाचं जिद्द खूप चांगली आहे पराक्रम सातत्यानं नोंदवलेत या विजय सीसी शिरगाव संघानं आणि तोच विजय सीसी शिरगाव संघ या शहरी संघाला परास्त करण्याचं भान आपल्या मनी बाळगतोय हा ना गोलंदाज सज्ज होतोय मैदानावरती पहिला षटके रोशनचा वापर मदती केला जातोय पहिला चेंडू मदती बीट झाले फलंदाज सुमित ढेकळे गोलंदाज सज्ज होतो रोशन हा चेंडू सुमित साठी मिस टायमिंग स्टोके लॉंगाचा क्षेत्ररक्षक पुढे सरकतो यस आय विल टेक मी घेऊ शकेल हा कॉन्फिडन्स दाखवला जातोय फलंदाज बाद होतो मैदानावरती बिग विकेट सुमित ढेकळेला परतावं लागले डगवर डगआउट मध्ये शून्य धावेवरती आपल्याकडे वेळ खूप कमी आहे त्यामुळे विनंती करतो विजय सीसी शिरगाव संघाला तुमचा गेम अतिशय चांगला सुरू आहे पण प्लीज टीम मीटिंग नको जर टीम मीटिंग जर केली तुम्ही तर नंतर सेकंड सत्रामध्ये तुम्हालाच अंधाराला सामोरं जावं लागेल फलंदाज बाद होतोय चांगली गोलंदाजी होती आहे गोलंदाज रोशनच्या माध्यमातून आणि सातत्यानं फलंदाजांना बाद करण्याचा प्रयत्न गोलंदाजानं मनी बाळगला आणि ते कार्य कम्प्लीट केलं जात आहे हा चेंडू मोठा फटका वॉटर शॉट प्रॉपर टायमिंग प्रॉपर वे चेंडू लॉंगाच्या डोक्यावर अख्तर शेख मैदानावरती डरकाळी फोडतोय चेंडू लॉंगा सीमापार माइट हिट षटकार अख्तरचा बल्ला बोलतोय मैदानावरती सुमित ढेकळे बाद झाल्यानंतर जिम्मेदारी उचलली आहे ती म्हणजे फलंदाज अख्तरनं आणि तोच अख्तर षटकारनं अकाउंट ओपन करतो आहे बॅकफूट लांडले सात विजय सीसी शिरगाव संघाच्या गोलंदाज रोशनला लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट रोशन सज्ज होतोय हा चेंडू फ्रंट फुटला आले ऑन ड्राईव्हच्या माध्यमातून खेळतोय फुटबॉलचा अतिशय चांगला वापर अख्तर शेखच्या माध्यमातून केला जातोय तोपर्यंत सिंगल कन्वर्ट केली साहिल आणि धावपलक सिंगलने पुढे सरकताय धावपलकावरती धावा सात दोन षटकांचा सामना आहे जर शहरी संघानं 16 ते 17 धावा जरी बनवल्या तरी त्यांच्या गोलंदाजीसाठी एक प्लॅटफॉर्म निर्माण होऊ शकेल तुम्ही कमीत कमी 14 ते 15 धावेवरती रोक लावावी लागेल दोन षटकामध्ये विजय सीसी शिरगाव संघाच्या गोलंदाजांना या ठिकाणी या शहरी संघाच्या फलंदाजांसमोर गोलंदाज करत असताना स्पर्धा खूप मोठी आहे अहमदा चषक 20-17 सर्व लाडका प्रेक्षक वर्ग आनंद घेतोय हा चेंडू चेंज ऑफ द पेस टॅप केलं चेंडूला सिंगल कम्प्लीट होती आहे डायरेक्ट इटिनाचा मानस दाखवतोय कलेक्टिंग वेळी चांगली होती आहे अन्यथा दुसरी धाव ओव्हरथ्रोच्या स्वरूपात या ठिकाणी उपलब्ध झाली असती म्हणजे सातत्यानं चांगलं तालमेल दोन फलंदाजमध्ये पाहायला मिळतंय फलंदाज अख्तर आणि शाहीदला माहिती आहे जरी दोन षटकामध्ये 14 ते 15 धावा आल्या तरी आपण एक चांगली फाईट या शिरगाव संघाला देऊ शकणार आहोत कारण शहरी संघाची बॉलिंग साईड सातत्यानं खूप चांगली असते आणि भेदक मारा गोलंदाजीच्या माध्यमातून आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलाय हा चेंडू अख्तर साठी क्लीन बोल फलंदाज बाद होतोय अख्तर शेख बिग विकेट विजयाचा आपण पाहू शकाल मैदानावरती फलंदाज बाद झाल्यानंतर आनंद साजरा करतोय हा शिरगाव संघ सात धावीवरती मैदानावरती दुसरा झटका बसतोय तो म्हणजे या साई आश्रय या संघाला 8 धावाले धापलकावरती
फलंदाज बाद झालेत मैदानावरती आतापर्यंत सुमित आणि अख्तर ज्यांच्या नावानं विनर स्पोर्ट्स नालासोपारा संघ जो ओळखला जातो त्या संघातील सर्व खेळाडू या साई आशय या संघामध्ये आजच्या दिवसामध्ये आपण पाहत आहे आणि आठ ग्रामीण सोळा ग्रामीण संघ पाहिले आहे शहरी आठ संघ आपण पाहिले आणि त्यापैकी कात्रप शिरगाव त्यानंतर हा साई आशय हा शहरी संघ प्रेक्षकांना शेवटच्या टप्प्यापर्यंत मध्ये पाहायला मिळतो आहे. अंधाराचं सावट खूप होत चाललं आहे तर मी पंचांना मी विनंती करतोय तुम्ही जास्त वेळ घेऊ देऊ नका या शिरगाव संघाला कारण यानंतर अजून आपल्याला दोन षटक फेकायची आहेत. एका षटकामध्ये धावाले धपलकावरती फक्त आणि फक्त आठ. कौतुक करेल गोलंदाज रोशनचं. सुमित सारखा फलंदाज होता, अख्तर सारखा फलंदाज होता, शाहिद सारखे फलंदाज होते आणि फक्त आठ धावा खर्च केल्या. हा चेंडू दिशेचा विचार नक्कीच करावा लागेल. चेंडू लेगस्टिकच्या बाहेर आहे. अवंतर धाव या चेंडूवरती कन्वर्ट केली जाईल. आमचे गुणलेखक शिवाजी दादा गुळे सातत्यानं तीन दिवस अतिशय चांगलं योगदान या स्पर्धेसाठी देत आहेत. अतिशय चांगलं योगदान दिलं असेल ते म्हणजे या स्पर्धेचे शिल्पकार चेतनदादा गीते यांना जे गावदेवी संघ कात्रपच्या माध्यमातून आणि भव्य दिव्य स्पर्धा प्रेक्षक वर्ग पाहतोय. हा चेंडू दिल स्कूप करतो. व्हॉट अ टायमिंग, व्हॉट अ शॉट. ज्या फटक्यांसाठी हा फलंदाज ओळखला जातो आणि तोच फटका दाखवला आहे. क्रिकेटचं तंत्र दाखवतो मैदानावरती. चेंडू सीमा पार चौकार. थँक्यू डीजे. धावसंख्या चारने डबल डिजिटमध्ये येते. धावसंख्या चारने पुढे सरकताना तुम्ही पाहू शकाल धावपलकावरती धावा येत आहे. तेरा फलंदाजी करतोय मध्यातील स्ट्रायकर फलंदाज शाहिद. 9 सेकंडला फलंदाज आकाश. अतिशय चांगलं इम्प्रेसिव्ह क्रिकेट शाहिदच्या माध्यमातून सातत्यानं मी पाहिलं आहे आणि सातत्यानं मैदान गाजवण्याची सवय ती म्हणजे या विनर स्पोर्ट नाला सुपरच्या सर्व संघातील खेळाडूंना. हा चेंडू अतिशय चांगला फटका शाहिदसाठी. फुल लेनचा चेंडू होता, बॅकफुटला आले. सॉफ्ट हँड सिंगल कम्प्लीट होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाज बाद होतोय. धावची सुरुवात सांगी की यश आकाशला परतावं लागतंय. फलंदाज बाद होतो मैदानावरती आकाश. एक सिंगल आकाशच्या माध्यमातून नक्कीच आली होती. त्यानंतर मात्र आकाशला मैदान सोडावं लागतं आहे. आतापर्यंत तीन नामांकित फलंदाज मैदानात बाहेर झालेत. मात्र फक्त दोन षटकांचा सामना आहे आणि माहिती आहे या साई आशय संघाला विकेटला महत्व नाही आहे तर धावा येणं मैदानावरती खूप गरजेचं आहे. कारण साई आशय संघामध्ये तब्बल 7 ते 8 फलंदाज अतिशय चांगले आहेत आणि अजून एक त्यापैकी नवीन फलंदाज येतो मैदानावरती मुन्ना. तर सायकलवरती संघर्ष करतील एक उजव्या हाताचे दादा फलंदाज शाहिद. हा चेंडू शाहिदसाठी. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. बॅट अँड बॅटच्या मध्ये चेंडूला बाहेर काढल्या. ऑफड्राईव्हच्या माध्यमातून चेंडू ट्रॅव्हल होतो लॉंग ऑफला. तोपर्यंत दोन धावा मैदानावरती एकवटल्या जात आहेत आणि माहिती आहे फलंदाज शाहिदला जी धावसंख्या आपल्याला सेट करायची आहे 15 ते 16 धावेची आणि सिंगल डबलनं त्या धावा धापलक्यावरती येणार आहेत आणि प्रगतीच्या दिशेने मैदानावरती वाटचाल करत असताना एक चांगलं टार्गेट दोन षटकांच्या सामन्यामध्ये सेट करतो मैदानावरती हा साई आशय शहरी संघ. हा चेंडू शाहिदसाठी. आउटसाईड आहे. चेंडू ट्रॅव्हल होतो बॅकफूट पॉईंटला. एका सेक्शनमध्ये चेंडूला त्या ठिकाणी फीड केलं जात आहे. तोपर्यंत मात्र मैदानावरती लेग बिफोर विकेटच्या स्वरूपात फलंदाज बाद झाले. त्या ठिकाणी शाहिदच्या खेळीचा अंत होतोय. धावपलकावरती धावाले 16 आणि अजूनपर्यंत दोन चेंडू मध्ये ती बाकी आहेत. चांगली कामगिरी होती आहे गोलंदाजीच्या क्षेत्रामध्ये विजय सी सी शिरगाव संघाच्या माध्यमातून आणि अतिशय चांगली छाप शहरी सारख्या बलाढ्य संघाला विनर स्पोर्ट नालासोपारातील जे खेळाडू आहेत त्या संघांना मोठे फटके या ठिकाणी खेळू दिले जात नाही आहेत. एका षटकाचा जर एका षटकाराचा जर आपण अपवाद वगळला शाहिदनं ते एक षटकार दाखवला त्यानंतर एक चौकार दाखवला त्यानंतर मैदानामध्ये पूर्णपणे कमबॅक केला गोलंदाज रोशननं. अख्तरनं सुरुवात चांगली केली होती त्यानंतर मात्र चांगला प्लॅटफॉर्म सेट करता येत नाही येणाऱ्या फलंदाजांना. हा चेंडू अतिशय चांगला आहे. व्हेरी गुड बॉलिंग. ऑफ स्टिकला फुल लेनचा चेंडू फेकला होता. फेकी खराब होतीये. जर दोन षटकांच्या सामन्यामध्ये तुम्ही मिसफीड कराल आणि सिंगल डबल जर अशा खर्च केल्या आणि 1+2 अशा तीन धावा आता मात्र स्कोअर कार्डवरती येतील आणि या तीन धावा आता मात्र एक मजबूत स्थिती निर्माण करून देत आहेत त्या म्हणजे या साई आशय संघाला. कारण धावपलक वेगाने पुढे सरकत आहे आणि तुमच्या संघ समोर शहरी संघ खेळतोय तर मी चुकांमधून शहाणपण शिकायला हवं होतं विजय सी सी शिरगाव संघानं. मात्र तो शिरगाव संघ चुका करतोय आणि बॅकफूटला येतोय गोलंदाज. हा चेंडू फ्लाय दिली आहे. फुल टॉस चेंडू होता.
सप्टेंडा गॅप मध्ये खेळले क्षेत्ररक्षक इथे विघन त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू लंगन सीमा पार चार धावा नवीन फलंदाज झालाय मैदानावरती आयुब कासर वडवली संघातील खेळाडू आहे आणि ग्रामीण संघाचं नाव वागरी समाजाचं नाव मैदानावरती उज्ज्वल करण्याचा प्रयत्न केला जातोय फलंदाज आयुबच्या माध्यमातून फर्स्ट इनिंग सेकंड बॉल शेवटचा चेंडू फेकतो गोलंदाज हा चेंडू आयुबसाठी बीड झाले चेंडू गुडलेन्स पडवरने आतमध्ये येतोय सिंगल मदती बाईकच्या स्वरूपात कंप्लीट होतीये आणि दोन षटकांचा वाजवी खेळ मदती कंप्लीट झालाय धापलकापती धाव आलेत दोन षटक कंप्लीट झाल्यानंतर तब्बल 24 आणि 25 धावेचं एक मोठं लक्ष मैदानावरती सेट केलंय ते म्हणजे विजय सी सी शिरगाव संघाला फाईट देत असताना शहरी संघातील एक दादा संघ साई आश्रय या संघानं सुमित ढेकळेला साई आश्रय संघाच्या माध्यमातून आपण पाहिलं अफ्तर शेखला मैदानावरती आपण पाहिलं तर मैदानावरती आपण पाहिलं शहीदला आकाशला तर मुन्नाला आणि आयुबला आणि या पाच फलंदाजांनी टीम स्पिरिट सादर करत असताना एक तास सादर करत असताना तब्बल 24 धावा एकवटल्या आणि 25 धावेचं मोठं टार्गेट मैदानावरती उभारलं ग्रामीण मधील बदलापूर परिसरातील या दादा संघ विजय सी सी शिरगाव संघासमोर डीजे विजय सी सी शिरगाव संघ सलामीची जोडी तुम्ही मैदानावरती पाठवायची आहे धापलकापती धावा आल्यात पहिल्या सत्रामध्ये मेगा फायनलचा सामना आमदे चषक 20-17 तुम्ही एन्जॉय करताय आणि 25 धावेची गरज आहे विजयासाठी ती म्हणजे या विजय सी सी शिरगाव संघाला विश ऑल द बेस्ट बुद्ध टीम शो द गुड गेम बरेचसे बदलापूर संघातील प्रेक्षक वर्ग बऱ्याचसा बदलापूरचा प्रेक्षक वर्ग या ठिकाणी शिरगाव संघाला सपोर्ट देतोय बऱ्याचशा प्रेक्षकांचा स्वप्न या ठिकाणी शिरगाव संघानं या शहरी संघाला परास्त करावं आणि चॅम्पियनशिप या आमदार चषक 20-17 पटकवावी मध्ये ते स्वप्न कम्प्लीट करतील का हे सलामीचे दोन फलंदाज जे मैदानावरती येत आहेत विजय सी सी शिरगाव संघाच्या माध्यमात कल्पेश आणि दिनेश ही सलामीची जोडी इथे मैदानावरती आणि 25 धावेचं मोठं लक्ष मैदानावरती चेस करायचं आहे या शहरी संघासमोर विजय सी शिरगाव संघाला एक पारितोषिक इथे या ठिकाणी अरुण सुरवळ यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 1000 रुपये प्रत्येक चौकाराला 500 रुपयाचं पारितोषिक इथं शिरगाव संघाला कारण बरेचसे पाठीराखे या शिरगाव संघाला सपोर्ट देत आहेत म्हणजे स्वप्न पाहिलं मैदानावरती या बदलापूर परिसरातील दादा शिरगाव संघानं ते शिरगाव संघाचं स्वप्न कम्प्लीट होईल की वन अगेन हा शहरी संघ मैदानावरती विनस्फोट नालार सुपारा संघ क्षण यंदाच्या वर्षी महाराष्ट्राची सर्वात मोठी टेनिसची स्पर्धा दिवंगत कामगार नेते लोकनेते स्वर्गीय रतनबुवा पाडील स्मृतिचषक ज्या संघानं उचललं तो संघ मैदानावरती या संघाला फाईट देतोय त्यामुळे कुठे काही ना प्रयत्न मदती करावे लागतील या शिरगाव संघाच्या फलंदाजांना यू क्रिएट हार्डवर्क गॉट अ सक्सेस जर अथक परिश्रम मदती केले तर नक्कीच यश लाभेल मैदानावरती शिरगाव संघाच्या फलंदाजांना आलेल्या सर्व लाडके रसिकांचं आमदार चषक 20-17 माध्यमातून मी सहर्ष स्वागत करतोय व्यासपीठावरील मान्यवर विद्यमान आमदार लोकनेते कार्य सम्राट व्यक्तिमत्व सन्माननीय किसनजी कतोरी या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्यांचं सुद्धा आयोजकांच्या वतीने आपण सहर्ष स्वागत करू आणि उळ्या मैदानावरती पहिला षटक मैदानावरती बच्चाच आहे मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू तुम्ही पाहू शकाल बीड झालेत आणि नशिबाची साथ आहे विजय सी सी शिरगाव संघाच्या बाजूनं आणि फलंदाज मध्ये त्या ठिकाणी बाद झालेत नशिबाची साथ लाभली होती मध्ये दांडी गुल झाली आहे मैदानावरती परेश आणि परतावं लागतंय विजय सी सी शिरगाव संघाच्या फलंदाजाला विजय
विजय सीसी शिरगाव संघ आम्ही तुम्हाला विनंती करतो आहे, तुम्ही आनंदामध्ये ती नक्की सादर करा. मतलब प्लीज तुम्ही मैदानाच्या आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करू नका. ही विनंती तुम्हाला आम्ही आयोजकांच्या वतीने करतो आहे. धापलकावरती धावा चेस करायचे 25 आणि पहिल्या चेंडूवरती दांडी गुल झाली आहे मैदानावरती. फलंदाज बाद झाले ते म्हणजे सलामीचे दिनेश आणि नवीन फलंदाज येतो आहे ॲज द वन डाऊन प्लेअर उमेश. ही स्पर्धा तुम्ही पाहू शकाल आमदार चषक 2017 टेनिस क्रिकेट .in माध्यमातून. ही स्पर्धा यूट्यूबला लाईव्ह केली जाते आहे गौरव सावंत आणि त्यांच्या टीमच्या माध्यमातून. तसे डेन NBCच्या माध्यमातून उल्हासनगर असेल, अंबरनाथ असेल, बदलापूर परिसर असेल, कर्जत परिसर असेल, प्रत्येक घराघरामध्ये डेन NBCच्या केबल नेटच्या माध्यमातून ही स्पर्धा घराघरामध्ये पोहोचवली जाते आहे. 25 धावेचं लक्ष चेस करायचं आहे आणि 2 धावेनं संत वाहते इंद्रायणी या प्रकारे सावध सुरुवात होती आहे मैदानावरती. ती म्हणजे या विजय सीसी शिरगाव संघाची. हा चेंडू फुटवर्कला वापर चांगला पाहायला मिळतोय. चेंडू जातो लंग ऑफ ला आउट फास्ट आहे. संघर्ष करतोय शिरगाव संघ. चेंडू सीमा पार चौकार. आणि जे पारितोषिक होत सन्माननीय अरुण सुरवळ या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून चौकाराला 500 रुपयाचं ते पारितोषिक मैदानावरती कलेक्ट केलं जातंय. फलंदाज उमेशच्या माध्यमातून 3 चेंडूचा खेळ कम्प्लीट झालाय. चांगली फाईट देतो मध्ये शिरगाव संघ. एकदा जोरामध्ये टाळ्या उद्या शिरगाव संघाच्या फलंदाजांसाठी, कारण शहरी संघासमोर हा संघ फाईट देतोय आणि त्यांना मोटिवेट करणं, प्रेरणा देणं हे ग्रामीण प्रेक्षकांचं काम आहे. कारण शहरी संघाचा जर विचार केला तर अनेक विभागातून या स्पर्धेमध्ये खेळाडू सहभागी होत आहेत. हा चेंडू गुडलेसपटवांना बाउन्स होतोय. टेक ऑफ केलं जाते चेंडूला. बीट झाले मैदानावरती फलंदाज उमेश. ज्या फलंदाजानं चौकारानं संघर्ष केला होता तोच फलंदाज मध्ये ती बीट होतोय. मध्ये जो फाईट देतोय शिरगाव संघाचा हा फलंदाज, मी कौतुक करेल या खेळाडूचं. 25 धावेचा पाठलाग करायचा शिरगाव संघाला. हा चेंडू वन्स अगेन फ्रंट फुटला आले. ऑन ड्राईव्हच्या मदतीने खेळता सिंगल कम्प्लीट होतीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. मी स्पीड इज देअर, चूक झाली आहे त्या ठिकाणी आणि त्याचाच फायदा उचलत असताना ज्या ठिकाणी सिंगल होती त्या ठिकाणी 3 धावा मैदानावरती एकवडल्या जात आहेत या फलंदाज उमेश आणि कल्पेशच्या माध्यमातून. आणि धावसंख्या 3 पुढे सरकतीये. धावपलकावरती 10 येतात 9. 25 धावेचा पाठलाग करायचा. अजूनपर्यंत बराचसा पल्ला पार करायचा फलंदाजांना. जर एखादा मोठा फटका आला, एखादा षटकार, एखादा चौकार आला तर सामन्यामध्ये रंग पाहायला मिळेल आणि एक फाईट चांगली पाहायला मिळेल प्रेक्षक वर्गाला. हा चेंडू अजून एक मोठा फटका फ्लिक केले चेंडूला. माझ्या क्षेत्रक्षके डिफाईन लेगला चूक होती त्याच्याकडनं. तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि यशस्वीरित्या 2 धावा मैदानावरती कम्प्लीट केल्या जात आहेत. लेग बाईटच्या माध्यमातून या 2 धावा धावपलकावरती कन्वर्ट केल्या जातील आणि पहिल्या षटकाचा वाजवी खेळ मदती कम्प्लीट झाला आहे. जर कम्पॅरिझन केलं आपण शिरगाव आणि ह्या शहरी संघ तो म्हणजे साई आशय संघाला, शिरगाव संघ ज्यावेळी गोलंदाजी करत होता तेव्हा पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या तब्बल फक्त आणि फक्त 8 आणि या क्षणाला शिरगाव संघ फाईट देत असताना तब्बल 11 धावा पहिल्या षटकामध्ये जमवतोय. म्हणजे शहरी संघापासून 3 धावेनं वाटचाल चांगली केली आहे पहिल्या षटकामध्ये या विजय सीसी शिरगाव संघानं. थँक्यू डीजे. 6 चेंडू 14 धावेची गरज आहे. व्हॉट अ मॅच, अप्रतिम फाईट, अप्रतिम संघर्ष मैदानावरती पाहायला मिळतोय शिरगाव संघाच्या माध्यमातून. म्हणजे शिरगाव संघ जे सामना जिंकला तर एक इतिहास रचू शकेल या मैदानावरती. ज्या शिरगाव संघानं पहिल्या दिवसामध्ये मन जिंकली तो शिरगाव संघ मैदानावरती या मेगा फायनलच्या सामन्यामध्ये शहरी संघाला फाईट देत असताना स्वतःची बाजी पणाला लावतोय. कारण एका बाजूनं शहरी संघ जो आपण पाहतोय साई असे संघ ज्याला जिंकणे जरूर तर शिरगाव संघाला हार नाहीये मंजूर. क्रिकेटचा थर्रार मैदानातील प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. चेंडू येतोय मिडविकेटला. क्षेत्रक्षकी त्यात वेगानं सिंगल कम्प्लीट होतीये. 2 धावा कम्प्लीट होत आहेत आणि समीकरण बदलतं मैदानावरती. येणारा काळ आणि येणारा वेळ प्रेक्षकांना एक अतिशय चांगला सामना भेटीस आणेल. कारण समीकरण येणारे 5 चेंडू आणि गरज आहे मैदानावरती 12 धावेची. 5 चेंडू 12 धावेची गरज आहे. या संध्याकाळच्या सत्रामध्ये सुद्धा पाण्याची तहान लागली आहे फलंदाजांना. कारण फलंदाजांना धावा मैदानावरती बनवायच्या आहेत आणि धावांची तहान मैदानावरती भागत नाही या फलंदाजांची. मग इम्रोज सारखा एक वेगवान गोलंदाज या 14 धावा डिफेन्स करेल की ग्रामीणचे जे खेळाडू ज्यांच्या मनगटामध्ये ताकद आहे, ज्यांच्या मनामध्ये जिगर आहे, ज्यांच्या अंगामध्ये ध्येय आणि मनामध्ये स्वप्न आहेत ती स्वप्न पूर्ण करतील का हे शिरगाव संघाचे 2 फलंदाज, असे कित्येक सारे प्रश्न प्रेक्षकांच्या मनामध्ये चर्चेला उदाहरण आणतात. म्हणजे समीकरण उरतं
मैदानावरती येणारे 5 चेंडू आणि 12 धावेची गरज एक मोठा फटका सामना टर्न होईल शिरगाव संघाच्या बाजूने सो आशीर्वाद प्रेक्षक वर्गाचा लाभतोय तो आशीर्वाद मदती कामा येईल काय शिरगाव संघाच्या फलंदाजांना याचा सुद्धा विचार केला जातोय शिरगाव संघाच्या सपोर्टर्सच्या माध्यमातून हा चेंडू अंधार खूप झालाय ज्या ज्या वेळी चेंडू गुड लेन्स पडवर वेगाने येतोय त्या त्या वेळी फलंदाज बीड होत आहेत कारण अशा अंधारामध्ये जर मोठे फडके तुम्हाला दाखवायचे असतील तर आय सेटल होणं आणि आय सेटल करत असताना फलंदाजी चांगली करणं खूप गरजेचं आहे मैदानावरती या शिरगाव संघाच्या फलंदाजांना 4 चेंडू 12 धावेची गरज हा चेंडू दिशेचा विचार नक्कीच करावा लागेल चेंडू अब्रिकच्या मदतीने आतमध्ये येतोय आणि आत्तामध्ये जे स्वप्न पाहिलं होतं शिरगाव संघाच्या पाठराकडनं ते स्वप्न कुठे का होईना थोडंसं कमकुवत झालंय कारण जी गोलंदाजी केली इम्ब्रोजनं कारण हा संघ व्यावसायिक संघ आहे आणि त्या संघाला जर तुम्हाला फाईट द्यायची असेल तर मैदानावरती कुठे का होईना संघर्ष खूप मोठा करणं गरजेचं होतं शिरगाव संघाच्या फलंदाजांना शिरगाव संघ तुम्हाला मी विनंती करतो आम्हाला सुद्धा वाटते तुमचा संघ जिंकावा पण तुम्ही प्लीज आतमध्ये जाऊ नका कसपतीचं स्टँडर्ड खूप मोठं आहे आणि शहरी संघाला तुम्ही फाईट देताय मैदानावरती हा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर आहे पडल्यानंतर चेंडू तुम्ही पाहू शकाल काहीसा मैदानावरती बाहेरच्या दिशेला वळतोय आणि अव्वांतर धाव या चेंडूवरती येते आणि अव्वांतर धावेनं समीकरण बदलतंय मैदानावरती समीकरण धावपलकावरती धावा येतात 14 आणि जिंकण्यासाठी गरज आहे 11 धावेची थँक्यू डुझे या स्पर्धेसाठी मालिकावीर सोन्याची अंगठी सुद्धा आपण पाहतो आहे पाहिजे ती संघ ग्रामीणचे खेळाडू कोणता संघ आपल्या बोटामध्ये घरी घेऊन जातो आहे सामना मैदानावरती बॅकफूटला येतो आहे शिरगाव संघ हा चेंडू लिडिंग एज चेंडू ट्रॅव्हल होतोय तो म्हणजे डी फाईन लेगला क्षेत्रक्षकी त्या ठिकाणी फक्त सिंगल लाभेल आणि सामना आता मात्र जिंकता येणार नाहीये मैदानावरती तो म्हणजे या शिरगाव संघाला कारण जी फाईट दिली गोलंदाज इम्ब्रोजनं त्यानंतर बॅकफूटला आला मैदानावरती हा विजय सी सी शिरगाव संघ मग त्याची गोलंदाजी केली विजय सी सी शिरगाव संघाच्या गोलंदाजांना गोलंदाजी करत असताना खास करून रोशननं एकदा जोरामध्ये टाळ्या होत्या रोशनसाठी त्यानं जबरदस्त फाईट सुमित ढेकळेला त्यानंतर अख्तर शेखला मध्यावरती दिली आणि सामना गमवावा लागतोय आणि विजय मैदानावरती खेचून आणतोय तो म्हणजे हा शहरी संघ साई आश्रय 11 संघ मैदानी सामना विजयी होतोय फक्त एक चेंडू बाकी आहे आणि गरज आहे मैदानावरती 11 धावेची आणि सामना निसटलाय मैदानावरती शिरगाव संघासमोर खेळत असताना विजय संपादित करतोय साई आश्रय हा संघ विजयी संघाचा मी हार्दिक अभिनंदन करतोय आणि जी फाईट दिली मैदानावरती या शहरी संघाला शिरगाव संघानं कात्रप संघानं अप्रतिम कारण सामने एकतर्फी झाली नाही आहेत शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली मैदानावरती ती म्हणजे या शहरी संघाला कात्रप आणि शिरगाव या बदलापूरमधील दोन नामांकित संघांना आणि चॅम्पियन बनतोय आमदार चषक 2017 साई आश्रय 11 हा शहरी संघ चॅम्पियनशिप पटकावतोय मैदानावरती थँक्यू डुझे कोणातरी प्रेक्षक वर्गाची या ठिकाणी बाईकची चावी हरवली आहे आय थिंक होंडा ऍक्टिवाची चावी आहे तर तूर्ताच आपण बघितलं फायनलचा सामना साई आश्रय 11 संघाने आज अंतिम सामना विजय ठरला तर मी वळतो आपल्या व्यासपीठाकडे तिथे आमचे सत्कार मूर्ती आलेत मान्यवर पाहुणे आलेत